शासकीय कामाचं कंत्राट घेतेवेळी शासनाने त्याला कमर्शियल रेट देऊन त्याचा वापर करायला हवा, मात्र ही शासनाची दिशाभूल करून लोकांच्या घरातील घरगुती सिलेंडर सर्रास वापरत असल्यामुळे त्या भागातील नागरिकांना घरगुती वापरासाठी सिलेंडर मिळेना असं झालंय। शासनाच्या वारंवार कॉन्ट्रॅक्टदाराच्या चुका लक्षात आणून देत असताना देखील शासन कॉन्ट्रॅक्टदार पवन चोकणी इतके मेहरबान का? आता तरी पुरवठा विभागाच्या माध्यमातून पवन चोकणींवर ईसी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल होणार का, हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात निलेश यांच्याकडून। काय अधिक माहिती आहे निलेश? धाम प्रकल्पावर सुरू असणाऱ्या बंधाऱ्याच्या दरवाजाच्या कामांमध्ये 12 कोटीच्या कामामध्ये जे काम पवन चोखानी याला मिळालेले आहे त्यावर शासन इतकं मेहरबान का? मी माझ्या बाजूच्या व्हिज्युअलमध्ये दाखवतो आहे की सर्वसामान्य छोट्या व्यावसायिकांनी जर डोमेस्टिक सिलेंडर म्हणजे घरगुती वापराच्या सिलेंडरचा जर वापर केला तर त्यांच्यावर ईसी ऍक्टचा गुन्हा दाखल होतो, त्यांचा व्यवसाय बंद पडतो। पण आज 12 कोटीचा कंत्राटदार, 12 कोटी रुपयाचं काम करणारा कंत्राटदार हा घरगुती सिलेंडरचा वापर करतो आहे, तर यावर शासन इतकं मेहरबान का? तो कमर्शियल सिलेंडरचा वापर न करता सातत्याने त्या कामामध्ये घरगुती सिलेंडरचा वापर करतो आहे। आज सिलेंडर घरगुती वापरासाठी देखील लोकांना मिळणं असे झाले आहे, पण या कंत्राटदाराला सातत्याने घरगुती सिलेंडर वापराची परवानगी दिली तरी कोणी? नक्की या कंत्राटदारावर, पवन चोखानी या कंत्राटदारावर सातत्याने शासन मेहरबान असल्याचं दिसून येते आहे। त्याच्या सातत्याने चुका मीडियाच्या माध्यमातून आम्ही समोर आणतो आहे, परंतु पवन चोखानीवर शासन खूपच मेहरबान दिसते आहे असे चित्र पाहायला मिळते आहे। हे ताजे उदाहरण मी माझ्या बाजूच्या व्हिज्युअलमध्ये दाखवू शकतो की त्याने घरगुती वापराचा सिलेंडर जे त्यांच्या 12 कोटीच्या कंत्राट जो घेतलेला आहे त्या कामामध्ये ते घरगुती वापराचा सिलेंडरचा वापर करते आहे। मग पवन चोखानीवर ईसी ऍक्टचा गुन्हा दाखल होणार तरी कधी? त्याची चौकशी होणार कधी? आणि त्याच्यावर तात्काळ ईसी ऍक्टचा गुन्हा दाखल करावा अशीच परिसरातील नागरिकांची मागणी आहे। विभागीय संपादक स्टार महाराष्ट्र न्यूज, निलेश पिंजरकर, नागपूर विभाग, वर्धा।